अजित पवार यांच्या गटाची बैठक वांद्रे इथल्या एमईटी इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये होणार आहे. बंड केल्यावरती अजित पवारांनी बोलावलेली ही पहिलीच मोठी आणि जाहीर बैठक असेल. सगळे आमदार, खासदार आणि पदाधिकारी यांना अजित पवार यांच्या गटाकडनं आमंत्रित करण्यात आलंय. सकाळी 11 वाजता बैठकीला सुरुवात केली जाईल. या बैठकीची तयारी इथे पूर्ण झाली आहे. तर एमईटी इन्स्टिट्यूट परिसरातनं कृष्णा केंडे आपल्याला माहिती देत आहेत. कृष्णा, एका अर्थानं अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही आजची बैठक होणार आहे. कारण ही केवळ बैठक नाही, तर कुणाची ताकद किती आणि कुणाची सरशी होते या सगळ्या वादात हे स्पष्ट होणार आहे. कशी तयारी इथे पाहायला मिळते सकाळपासूनच. खरं तर अत्यंत महत्त्वाचा दिवस आज राष्ट्रवादीसाठी आहे की राष्ट्रवादीचे आमदार आणि कार्यकारिणीचे जे सर्व सदस्य आहेत त्याचबरोबर इतर सदस्य कुणासोबत आहेत. खरं तर अजित पवार यांच्या सोबत असलेल्या एका मोठ्या नेत्यानं दावा केला आहे की अजित पवार यांना पाठिंबा दिल्याचं 42 आमदारांचं प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडे आहे आणि इतरही आणखी काही आमदार आहेत 2-3 ते देखील त्यांना सपोर्ट करतील. आत्ता मी MET जे कॉलेज आहे जिथं अजित पवार यांची बैठक होणार आहे त्या ठिकाणी आहे. आपण आतलेही दृश्य या ठिकाणी पाहू शकतोय की तयारी पूर्ण झालेली आहे आणि तयारीची पाहणी करण्यासाठी समीर भुजबळ हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. दुसरीकडे आपण पाहतोय की इथे संपूर्ण वातावरण राष्ट्रवादीमय करण्यात आलेलं आहे आणि बाहेर जे येणारे नेते आहेत त्यात ज्यांना मिळालेली मंत्रीपद आहेत त्यांच्या स्वागताचे बॅनर्स देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. आपण जर आतमधील जर दृश्य बारकाईने पाहिली तर त्यामध्ये काल शरद पवार यांनी जरी म्हटलं असलं तरी माझा फोटो वापरू नये, मात्र तरी देखील बैठकीचा जो मुख्य बॅनर आहे त्या ठिकाणी देखील शरद पवारांचा एक मोठा फोटो लावण्यात आलेला आहे आणि बाहेरच्या बॅनरवर देखील शरद पवार यांचे फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर कुणाच्या पाठीशी राष्ट्रवादी, कोण राष्ट्रवादीचा नेता हे आज या ठिकाणी समजू शकेल आणि त्यासाठीचीच ही बैठक आहे. कालपासनं सर्वच म्हणजे सुप्रिया सुळे असतील, अजित पवार असतील, त्यांचे नेते असतील यांनी आमदारांना फोन करून मुंबईमध्ये बोलावलेलं आहे, पदाधिकाऱ्यांना फोन करून मुंबईमध्ये बोलावलेलं आहे. स्वतः सुप्रिया सुळे या देखील फोन करत होत्या. त्याचबरोबर भाजपाच्या वतीने देखील काही नेते अजित पवारांना आमदारांनी पाठिंबा द्यावा अशा पद्धतीनं आमदारांना फोन या ठिकाणी करत असल्याची माहिती आहे. मात्र अगदी काही वेळातच, अगदी काही तासातच हे स्पष्ट होणार आहे की राष्ट्रवादीच्या पाठीशी म्हणजे कोणाच्या पाठीशी राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांच्या पाठीशी आहेत की अजित पवारांच्या पाठीशी आहेत हे स्पष्ट होणार आहे. आणि त्यासाठीच अजित पवारांनी MET महाविद्यालयाच्या परिसरामध्ये ही बैठक बोलावलेली आहे. ज्ञानदा कृष्णा, तुम्ही आपल्यासोबत राहा, कारण आणखी एका बातमीचे अपडेट तुमच्याकडनं जाणून घ्यायचे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.